पण फक्त एका शो साठी, पुढच्या शो ला हिरो मी बनणार. ओके, नाहीतर तो म्हातारे हिरो बनेल. त्या बटल्यानी तर सांगितलं होतं इथं आल्यावरती भारतीय लोक दिसतील, मैत्री वगैरे करतील, हिरोईन वगैरे भेटेल, पण इथे तर कोण दिसत नाही यार. थोडक्यात बूट वाचलं. बघ बघ, अरे मला नाही तिकडे बघ. आय थिंक दीज आर द पीपल, कम. विचार 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 ना. त्या बटल्यांनी तर सांगितलं पहिले ते विचारणार. अच्छा, येतोय येतोय येतोय, आलाय बघ आलाय बघ. माझे साहेब, विचार 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 ना त्याला. ते हिरोईन हिरोईन बोल नको, पुडिया बोल. पुडिया? गुडिया? पुडिया. पुडिया बोलतोय हा. पुडिया? पुडिया. हा पुडिया आहे. पैसे आणले? आहेत 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 आहेत. पोलीस, पकडा पकडा पकडा, बॅग पकड. अरे अरे, आमची बॅग आहे. कोण आहे? आम्ही आलोय बॉस. या या या, आत या आत या. बॉस, डील सक्सेसफुल झाली आहे. शाबास, व्हेरी गुड. काही गडबड तर नाही ना झाली? पोलीस तिथे आले होते. पोलीस? पोलिसांना कशी खबर लागली? ते आम्हाला नाही माहित. बट वी एस्केप. थँक गॉड. बॅग बॅग उघड 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 बॅग उघड. एक्सक्यूज मी बॉस. वल्ला. अरे अरे, हा चड्डी जांग्या पॅन्ट शर्ट हे सगळं काय? पैसे कुठं आहेत? बॉस, आम्ही बॅग तर बरोबर एक्सचेंज केली होती. कोड पण सेम टू सेम बोललो होतो. आम्ही विचारलं माझी साहेब, त्याने माझीच दिली. मी बोललो पुडिया, तू म्हणाला पुडिया. अरे पुडिया म्हणाला होतास की गुडिया? हे सगळं काय? पुडिया म्हणालो होतो. मधुभाई गांधी हिअर काय?
आता लक्षात आलं आपला सगळा माल पोलिसांनी पकडलाय. हे कसं शक्य आहे बॉस? असंच झालंय. आता शेरखान मला म्हणाला त्याच्या लोकांना पोलिसांनी पकडलंय. पोलिसांनी मारून ठोकून त्यांच्याकडून कोडवड काढला असेल. याचा अर्थ असा आहे की त्या हरामखोर जेडी मेहरानं आपली ड्रग डील पकडण्यासाठी आपल्या मागे इंडियन सीआयडीला लावलंय. तुम्ही ज्यांच्या सोबत डील केली ते अंडरकवर पोलीस होते. येस बॉस. हे बघा, माझी इमेज इथं खूप मोठ्या मोठ्या बिल्डरची आहे, ती मला खराब करायची नाहीये. हा, तुम्ही आता बाहेर जा आणि इकडे तिकडे लक्ष द्या आणि परत इकडे येऊ नका. येस बॉस, येस, गेट आउट, आय सेड गेट लॉस्ट. वन कॉफी प्लीज. म्हणजे तू मला ओळखत नाहीस? खरंच नाही ओळखत. याचा अर्थ तू या आधी मला कधीच पाहिलेलं नाहीस. बोललो ना, नाही बघितलं. मग तू माझ्याकडून पैसे कसे घेतलेस? कुठले पैसे? अरे हा साला, हा खूपच खतरनाक आहे. याच्याहून खोटा आणि चालबाज माणूस मी आयुष्यात पाहिला नव्हता. त्याला माझ्याकडून पैसे घेऊन म्हणतोय मला कधीच पाहिलेलं नाही. हा पोलीस नाहीये, चोर पोलीस आहे. साल्याला मारून मारून काढून घ्या की सिक्रेट पोलिसांना माझ्याबद्दल काय काय माहिती. यस बॉस. साल्याला बोल, आमच्या धंद्याविषयी तुला काय माहिती आहे? तुम्हाला माहित नाही तुमच्या धंद्यात काय होतं? हे बकवास बंद कर आणि खरं खरं सांग, गांधी बद्दल तुला काय माहिती आहे? अरे राष्ट्रपिता आहेत आपले. बकवास बंद कर आणि खरं खरं सांग, गांधी बद्दल तुला काय काय माहिती आहे? अरे मलाच काय, साऱ्या भारतीयांना माहिती आहे त्यांच्याबद्दल, मी काय सांगू? काय अजून काय माहिती आहे? जेव्हा चालायचे तेव्हा सगळं जग त्यांच्या सोबत चालायचं, जे सोबत चालायचे त्यांना पळावं लागायचं बस. हे खरं बोललास, पळावं तर लागतच. त्यांच्या धंद्याबद्दल तुला काय काय माहिती आहे? धंदा चरखा चालवायची. चरखा? कसला चरखा? सूत कातायचा, खादीचे कपडे शिवायचा, स्वातंत्र्याची लढाई लढायचा, हे सगळे धंदे होते गांधीजींचे. अरे तू कोणाविषयी बोलतोयस? अरे यार, कसले भारतीय आहात लंडनला येऊन महात्मा गांधींना विसरलत? अरे महात्मा गांधी नाही, एम जी गांधी, मनुभाई गांधी बद्दल तुला काय माहिती आहे? मग तू कोण आहेस? अरे यार, माझा चंपू कुठे यार? अरे त्याच्याकडे खूप पैसे आहेत, कुठेतरी ऐश करत बसला. आपण उपाशी तपाशी इकडे वाट बघत बसलोय. तो कुठल्या तरी 7-स्टार हॉटेल मध्ये 7-स्टार मील खात असेल. बॉसने पकडने त्याचे दोन दात काढले, दोन नखही उखाडले आणि मी ते सुद्धा उखाडलं. काय तरी काही बोलत नाहीये. व्हेरी टफ गाय. आता तू बोलशील. मला दम लागलाय. तुझा अजून बरंच काही लागणार. शर, देयर इज अ कॉल फॉर यू. मनुभाई गांधी हियर. नाही 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 शेरखान, माझा ऐकून तरी एक एक चान्स अजून दे. यावेळी तू आता पोलीसवालाच तुला माल डिलिव्हर कर.